Hello friends, I am Yogiraj Chandratre. Through this video, we will learn about incremental process model. An incremental model means module by module development. An incremental model is one such which combines the elements of the waterfall model in an iterative manner. It is also known as successive version model. The feature of incremental model is its incremental nature. It delivers a series of releases called increments that provide progressively more functionality for the client as each increment is delivered. On the basis of the client can suggest new requirements if required, the incremental model provides a needed set of functionality sooner while delivering optional components later. Incremental model हे वॉटरफॉल मॉडेलच्या सर्व फेजेस पुन्हा पुन्हा एक्झिक्यूट करते. म्हणजे एकदा वॉटरफॉल मॉडेलच्या सर्व फेजेस एक्झिक्यूट करून सॉफ्टवेअरचे एक मॉडेल तयार करते, त्यानंतर पुन्हा सर्व फेजेस एक्झिक्यूट करून दुसरे मॉडेल तयार करते. याप्रमाणे वॉटरफॉल मॉडेलच्या घटकांची पुनरावृत्ती करते. हे मॉडेल सक्सेसिव्ह व्हर्जन मॉडेल म्हणूनही ओळखले जाते. इन्क्रिमेंटल मॉडेलचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे वाढते स्वरूप. हे मॉडेल प्रत्येक वेळी नवीन कार्यक्षमता वाढवून इन्क्रिमेंटची मालिका नव्याने वितरित करते, ज्यामुळे प्रत्येक वाढीबरोबर ग्राहकाच्या सॉफ्टवेअरमध्ये क्रमाने अधिक कार्यक्षमता ॲड होत जाते. ग्राहक हे सॉफ्टवेअर वापरतो आणि आवश्यकता असल्यास नवीन गरजा सुचवू शकतो. इन्क्रिमेंटल मॉडेलद्वारे ग्राहकाला प्रथम जास्त आवश्यक असलेल्या कार्यक्षमतेचे पहिले इन्क्रिमेंटल मॉड्यूल तयार करून दिले जाते आणि नंतर प्रत्येक इन्क्रिमेंटद्वारे इतर कार्यक्षमता प्रदान केल्या जातात. ॲज शोन इन द डायग्रॅम, ए बी सी आर मॉड्यूल्स ऑफ सॉफ्टवेअर प्रॉडक्ट दॅट आर इन्क्रिमेंटली डेव्हलप्ड अँड डिलिव्हर्ड. आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे ए बी सी हे सॉफ्टवेअर उत्पादनाचे मॉड्यूल आहेत. प्रथम ए मॉड्यूल तयार केले जाते, त्यानंतर त्यामध्ये बी मॉड्यूल ऍड केले जाते आणि त्यानंतर सी मॉड्यूल ऍड केले जाते. या पद्धतीने संपूर्ण सॉफ्टवेअर इन्क्रिमेंटली विकसित आणि वितरित केले जातात. लाईफ सायकल ऍक्टिव्हिटीज ऑफ इन्क्रिमेंटल प्रोसेस मॉडेल. आफ्टर रिक्वायरमेंट्स गॅदरिंग अँड स्पेसिफिकेशन, रिक्वायरमेंट्स ऑफ सॉफ्टवेअर आर फर्स्ट ब्रोकन डाऊन इन टू सेव्हरल मॉड्यूल्स दॅट कॅन बी इन्क्रिमेंटली कन्स्ट्रक्टेड अँड डिलिव्हर्ड. डेव्हलपमेंट टीम फर्स्ट अंडरटेक्स to develop core features of the system, therefore it is easier to modify the version as per the need of the customer. Pratham grahakakadun software cha sandarbhatil avashyakta ani tapshil milvela jato, tyanantar software cha avashyakta anek models madhe vibhagla jatat. Software development team agodar system chi mukhya vaishishtye vikasit karnyache kaam purna karte, tyanantar pratyek module kramane tayar kele jate, tyala increment ase mhantat ani te grahakala vapranyasathi dile jate. त्यामुळे ग्राहकांच्या गरजेनुसार मॉड्यूलच्या आवृत्तीत सुधारणा करणे सोपे होते. लेट अस अंडरस्टँड धिस विथ अ डायग्राम. देर आर कॅलेंडर डेज ऑन एक्स ऍक्सिस अँड सिस्टम फंक्शनॅलिटीज आर ऑन वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिसवर कॅलेंडर डेज आहेत तर वाय ऍक्सिसवर सिस्टम फंक्शनॅलिटी दर्शविलेल्या आहेत. देर आर फाईव्ह फेजेस रिप्रेझेंटेड बाय डिफरंट कलर्स ॲज कम्युनिकेशन, प्लॅनिंग, मॉडेलिंग, construction and deployment, which are carried out in each increment. Pratyek increment che veli communication, planning, modeling, construction and deployment ya 5 phases execute kele jatat. Once the core feature are fully developed, then these are refined to increase levels of capabilities by adding new functionalities in successive version. Next version is constructed and then deployed at the customer. एकदा मुख्य वैशिष्ट्ये पूर्ण विकसित झाल्यानंतर त्यानंतरच्या प्रत्येक इन्क्रिमेंटमध्ये नवीन कार्य जोडून सॉफ्टवेअरच्या क्षमता वाढवल्या जातात. प्रत्येक इन्क्रिमेंटमध्ये नव्याने वाढवलेल्या क्षमता ग्राहकाला वापरण्यासाठी दिल्या जातात. ॲज इच सक्सेसिव्ह व्हर्जन ऑफ द सॉफ्टवेअर इज कन्स्ट्रक्टेड अँड डिलिव्हर्ड, नाव द फीडबॅक ऑफ द कस्टमर इज टू बी टेकन अँड दीज वेअर देन इनकॉर्पोरेटेड इन द नेक्स्ट व्हर्जन. Each version of the software has more additional features over the previous ones. Software ची प्रत्येक increment तयार केली जाते आणि वितरित केली जाते. त्यानंतर ग्राहकाचा अभिप्राय घेतला जातो आणि पुढील आवृत्तीमध्ये तो समाविष्ट केला जातो. In this way, more features are added to each new version than the previous version of the software and finally, the whole software required by the customer is created. अशा प्रकारे सॉफ्टवेअरच्या मागील आवृत्तींपेक्षा प्रत्येक नवीन आवृत्तीत अधिक वैशिष्ट्ये जोडली जातात
आणि शेवटी ग्राहकाला आवश्यक असलेले संपूर्ण सॉफ्टवेअर तयार होते. नाउ लेट अस सी द ऍडव्हान्टेजेस ऑफ इन्क्रिमेंटल प्रोसेस मॉडेल. व्हेन क्रिएटिंग सॉफ्टवेअर इट इज डिवायडेड इंटू इन्क्रिमेंटल स्टेजेस सो दॅट ईच इन्क्रिमेंट ऑफ द सॉफ्टवेअर इन्शुअर्स दॅट ऑल इट्स रिक्वायरमेंट्स अँड नीड्स आर मेट. सॉफ्टवेअर तयार करताना ते इन्क्रिमेंटल स्टेजेसमध्ये विभागले जाते, त्यामुळे सॉफ्टवेअरच्या प्रत्येक इन्क्रिमेंटमध्ये त्याच्या सर्व आवश्यकता आणि गरजा पूर्ण झाल्या असल्याची खात्री करून घेता येते. वर्क इज डन विथ स्मॉल साईज टीम. इट मीन्स इफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टीम इज स्मॉल, यू कॅन गेट वर्क डन फ्रॉम दॅट टीम बिकॉज इनिशियल इन्क्रिमेंट डज नॉट रिक्वायर अ लार्ज टीम ऍज देअर इज अ लिटल रिक्वायरमेंट अँड अ लिटल वर्क. वी वॉन्ट टू क्रिएट अ सब प्रोजेक्ट अँड वी कॅन डू इट विथ द हेल्प ऑफ अ स्मॉल टीम. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टीम लहान असली तरी त्या टीमकडूनही काम करून घेता येते, कारण इनिशियल इन्क्रिमेंटसाठी मोठ्या टीमची आवश्यकता नसते, कारण थोडीशी रिक्वायरमेंट थोडेसे काम असल्याने आपल्याला एक सब प्रोजेक्ट तयार करायचे असते आणि हे काम लहान टीमच्या सहाय्याने आपण करू शकतो. सिन्स देअर इज टेस्टिंग ऍट इच इन्क्रिमेंटल फेज देअर विल बी मल्टिपल थिंग्स फॉर द सॉफ्टवेअर अँड मोर द टेस्टिंग बेटर द रिझल्ट अँड फ्युअर डिफेक्ट्स. प्रत्येक इन्क्रिमेंटवर टेस्टिंग होत असल्याने सॉफ्टवेअरच्या अनेकदा चाचण्या घेतल्या जातात, त्यामुळे चांगले आणि दोषरहित सॉफ्टवेअर तयार होते. बाय अडॉप्टिंग दिस अप्रोच वी कॅन लोअर द इनिशियल डिलिव्हरी कॉस्ट. इन्क्रिमेंटल पद्धतीने सॉफ्टवेअर तयार होत असल्याने प्रारंभीची वितरण किंमत कमी असते. इनिशियल प्रॉडक्ट डिलिव्हरी इज फास्टर. फॉर इच इन्क्रिमेंट वी क्रिएट अ सॉफ्टवेअर प्रॉडक्ट अँड गिव्ह इट टू द कस्टमर सो दॅट द वर्क इज डन क्विकली अँड यू नो द चेंजिंग नीड्स ऑफ द कस्टमर इमिजिएटली. प्रत्येक इन्क्रिमेंटला आपण सॉफ्टवेअरचे एक प्रॉडक्ट तयार करून ग्राहकाला देतो, ज्यामुळे काम वेगाने केले जाते आणि आपल्याला ग्राहकांच्या बदलत्या गरजा लगेच माहिती होतात. द युजर ऑर द कस्टमर कॅन प्रोव्हाइड फीडबॅक ऑन ईच स्टेज सो वर्क एफर्ट विल बी व्हॅल्यूड अँड सडन चेंजेस इन द रिक्वायरमेंट कॅन बी प्रिव्हेंटेड. वापरकर्ते किंवा ग्राहक प्रत्येक टप्प्यावर अभिप्राय देऊ शकत असल्याने सॉफ्टवेअरच्या गरजा किंवा आवश्यकतेत अचानक होणारे बदल रोखले जातात. इझियर टू टेस्ट अँड डिबग ड्युरिंग ए स्मॉल इटरेशन. इटरेशन अर्थात पुनरावृत्ती दरम्यान टेस्ट आणि डिबग करणे सोपे जाते. नाउ लेट अस सी द डिसएडव्हान्टेजेस ऑफ इन्क्रिमेंटल मॉडेल. प्रॉब्लेम्स मे अराइज पर्टेनिंग टू सॉफ्टवेअर आर्किटेक्चर बिकॉज नॉट ऑल रिक्वायरमेंट्स आर गॅदर्ड अप फ्रंट फॉर द एंटायर सॉफ्टवेअर लाईफ सायकल. संपूर्ण सॉफ्टवेअर लाईफ सायकलसाठी सर्व आवश्यकता एकत्र केल्या जात नसल्याने सिस्टीम आर्किटेक्चरशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. सिस्टीम इज ब्रोकन इन टू स्मॉल इन्क्रिमेंट्स सो रिक्वायर्स गुड प्लॅनिंग अँड डिझाईन. इन दिस मॉडल द सिस्टीम इज डिवायडेड सो बिफोर ब्रेकिंग द सिस्टीम यू शुड हॅव अ कम्प्लीट आयडिया ऑफ युअर सिस्टीम डिझाईन अँड इट्स रिक्वायरमेंट्स. ओनली देन कॅन वी डिवाइड द सिस्टीम इन टू डिफरंट मॉडेल्स. This work is difficult. या मॉडेलमध्ये सिस्टीम विभाजित केली जात असल्याने सिस्टीम ब्रेक करण्या अगोदर आपल्याला पूर्ण आयडिया असायला हवी की आपली सिस्टीम डिझाईन कशी केली आहे, तिचे रिक्वायरमेंट्स काय आहेत. तेव्हा आपण सिस्टीमला विविध मॉडेल्समध्ये विभाजित करू शकतो आणि हे काम अवघड असते. ऍक्च्युअल कॉस्ट मे एक्सिड्स द एस्टिमेटेड कॉस्ट. बिफोर स्टार्टिंग वर्क ऑन द प्रोजेक्ट वी हॅव कॅल्क्युलेटेड इट्स एस्टिमेटेड कॉस्ट. But in incremental method, every time the requirements change, every time feedback is received, so the software has to be constantly changed. As a result, the cost of accommodating the changes increases and so does the project over budget. Project che kaam suru karne agodar आपण त्याची एस्टिमेटेड कॉस्ट काढलेली असते, परंतु इन्क्रिमेंटल मेथड मध्ये प्रत्येक वेळी रिक्वायरमेंट्स बदलत जातात, प्रत्येक वेळी फीडबॅक मिळत जातो, त्यामुळे सॉफ्टवेअर मध्ये सतत बदल करावा लागतो, त्यामुळे होणारा बदल सामावून घेण्यासाठी खर्च वाढत जातो आणि त्यामुळे प्रोजेक्ट ओव्हर बजेट होते. रेक्टिफाईंग अ प्रॉब्लेम इन वन युनिट रिक्वायर्स करेक्शन इन ऑल द युनिट्स अँड कन्झ्युम्स अ लॉट ऑफ टाइम. एका युनिटमधील समस्या सुधारण्यासाठी सर्व युनिटमध्ये सुधारणा कराव्या लागतात, त्यासाठी बराच कालावधी लागतो. व्हेन टू यूज द इन्क्रिमेंटल मॉडेल. सच मॉडेल्स आर युज्ड वेअर रिक्वायरमेंट्स आर क्लिअर अँड क्लीन इम्प्लिमेंटेड बाय फेज वाईज. ज्यावेळी सॉफ्टवेअरच्या गरजा आणि आवश्यकता स्पष्ट असतात
आणि क्रमाने अंमलबजावणी करता येणार असते तेव्हा हे मॉडेल वापरले जाते. व्हेन प्रोजेक्ट्स हॅव्हिंग लेंदी डेव्हलपमेंट शेड्यूल, ज्यावेळी सॉफ्टवेअर प्रोजेक्टचे काम दीर्घकाळ चालणार असते. व्हेन सॉफ्टवेअर टीम आर नॉट व्हेरी वेल स्किल्ड ऑर ट्रेन्ड, जेव्हा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टीम फार कुशल किंवा प्रशिक्षित नसते. व्हेन द कस्टमर डिमांड्स अ क्विक रिलीज ऑफ द प्रॉडक्ट, जेव्हा ग्राहक त्वरित उत्पादनाची पूर्तता करण्याची मागणी करतात. यू कॅन डेव्हलप प्रायोरिटाइज्ड रिक्वायरमेंट्स फर्स्ट, जेव्हा आपल्याला प्राधान्यक्रमाने गरजा विकसित करायच्या असतात तेव्हा हे मॉडेल वापरले जाते. मोस्टली सच मॉडेल इज यूज्ड इन वेब ऍप्लिकेशन अँड प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज, बहुतेकदा वेब ऍप्लिकेशन तयार करण्यासाठी या मॉडेलचा वापर केला जातो. सो फ्रेंड्स, इन दिस वे वी हॅव स्टडीड इन्क्रिमेंटल मॉडेल. थँक यू व्हेरी मच.